कपड्यांच्या आणि कॉस्मेटिकच्या दुनियात तुम्हाला हवं ते उपलब्ध असणार, एकाच वेळी मुला मुलींच्या व महिलांच्या खरेदीची इच्छापूर्ती करणारे खास दालन आदिराज किड्स वेअर, लेडीज वेअर अँड कॉस्मेटिक। किड्स वेअर मध्ये मुला मुलींसाठी सर्व व्हरायटीज, लेडीज साठी टॉप लेगिंग्स सर्व साइज मध्ये उपलब्ध, ओढणी हँडलूम मध्ये सर्व प्रकार मिळतील, तसेच कॉस्मेटिक मध्ये सर्व व्हरायटीज मिळवण्याचे एकमेव ठिकाण आदिराज किड्स वेअर, लेडीज वेअर अँड कॉस्मेटिक। तुमच्या सौंदर्याला खुलवण्यासाठी एकदा अवश्य भेट द्या। आमचा पत्ता कराड रोड बापट हॉस्पिटल समोर विटा। ह्या जिल्ह्यामध्ये ह्या कलेक्टरच्या अधिपत्याखाली तासगावच्या दोन मूर्तीचा मोठा कार्यक्रम झालेला आहे, म्हणजे जो सगळ्यांना माहिती आहे तो कार्यक्रम आहे। आणि जिल्ह्यात अशा अनेक ठिकाणी नियम नसताना मूर्त्या बसवलेल्या आहेत। अगदी विश्वजीत कदम यांच्या मतदारसंघात सुद्धा विनापरवाना मूर्ती बसवलेल्या आहेत। हे सगळं का करते कलेक्टर? कलेक्टरला मंत्री विश्वजीत कदम आणि इथला स्टँडिंग आमदार हे एकमेकाचे नाते, तुम्ही द्या ते आपल्या आमदाराला काय समजत नाही। आमदार आहे नशिबाला ठीक आहे, परंतु त्याला प्रशासनाला काय सांगावं आणि आपल्या मावसभावाचा उपयोग कसा करून घ्या ह्याचं ज्ञान नसल्यामुळं प्रशासनावर, तालुका स्तरावर आणि जिल्हा स्तरावर प्रशासनावर दबाव टाकून आम्हाला नियमाचा बाबूल व नियमाची भीती दाखवली जात आहे। आज ह्या ठिकाणी जगमध्ये कोणतीही जाती बदल नाही, जगमध्ये कुठल्याही प्रकारचे काय दुसऱ्या मोठे पुढे अशी अवस्था नाही, जगमध्ये कुठे खून किंवा जखमी नाहीत, शासकीय असं कोणतेही नुकसान झाले नाही। हे जीवित आहे नसताना एवढं जर शांत असताना ह्या ठिकाणी जिल्हाधिकाऱ्यांनी माझ्या माहितीप्रमाणे आणखी तुम्हाला माहिती द्या, हा 3 DYSP 12 API PI लोक आणि 1000 पोलीस या ठिकाणी तैनात केलेले आहेत आणि जरता एक प्रकारे छावणीचं स्वरूप दिलेलं आहे। शांत जत अशांत करण्याचं काम हा जिल्हाधिकारी करायला लागलेला आहे। त्या काळात बसले त्यांच्यावर त्यासंबंधी गुन्हा दाखल करा। त्याच्यानंतर ह्या कोरोनाच्या काळामध्ये कोविड सेंटरला वैद्यकीय उपकरण औषधं फार मोठ्या प्रमाणात खरेदी केलेली आहेत, कोट्यवधी रुपयाची खरेदी झालेली आहे आणि कोट्यवधी रुपयाचा भ्रष्टाचार झालेला आहे। मेडिकल साहित्य किंवा औषध घेत असताना बाजार भावापेक्षा चौपटीनं त्यांनी त्याच्या किमती लावलेली आहे, त्याच्यामध्ये मोठा भ्रष्टाचार झालेला आहे। त्या जिल्हाधिकारी अध्यक्ष असल्यामुळे त्याला पहिल्यांदा जबाबदार धरलं पाहिजे। दुसरी गोष्ट असं आहे की कोणते वगळा देते राजाराम सोसायटीची शासनाने दिलेली, हे महत्वाचं लक्षात ठेवा, 166 एकर जमीन वैयक्तिक नावाने करून त्यांनी विकायला लागलेत आणि शासनाच्या जमिनीवर हे शिंदे कुटुंब पैसे मिळवायला लागलेले आहे। ह्याची आम्ही तक्रार केली, त्याच्यामध्ये त्यांनी गोलमाल केला, म्हणजे भ्रष्टाचाराला त्यांनी पण पाठिंबा दिला। शासकीय जमिनी विकत असताना त्याचा काही हिस्सा शासनाला द्यायला पाहिजे पण एकही रुपये न देता हे शिंदे कुटुंबे तिचे सगळ्या नियमित त्याचं सांगत येतात। राजाराम संस्थेमध्ये अनेक संस्थेचे नियम लावून मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार केला आहे आणि त्यालाही आमचे जिल्हाधिकारी पाठीशी घालतात। दुसरा मुद्दा असा आहे, हा जो बंदोबस्त आहे मी सांगितल्याप्रमाणे रोज साधारण 1 ते 1.5 लाख रुपये खर्च आहे त्यांचा आणि व तुम्हाला सांगितले जतमध्ये असा कुठलाही जाती दंगल दोन तीन मुद्दे पडले, शासकीय नुकसान झालं, काय जीवितहानी झाली, सरकारचं नुकसान झालं असं काही नसताना केवळ जिल्हाधिकाऱ्याच्या अतिशहाणपणामुळं, ऊरपणा म्हणताना अतिशहाणपणामुळं हा सगळा फौजपाटा
महाराष्ट्र शासनाचा इथं मागवलेला आहे. दोन ते तीन जिल्ह्यातून ह्या ठिकाणी पोचवाटा अनावश्यक रीतीने मागवलेला आहे आणि जो 1 ते 1.5 लाख रुपयाचा खर्च होत आहे तो शासनावर भुर्दंड न घालता या जिल्हाधिकाऱ्याच्या वैयक्तिक याच्यातून कपात करावी. पगारातून वैयक्तिकरित्या त्यांच्याकडून पैसे भरावे. विक्रम सावंत काय म्हणलंय राजकीय काय म्हणलंय त्यांना तुम्ही जरा सांगा मला. जवळजवळ 40 वर्षी मी राजकारणात आहे. या पत्रावर काय पत्र व्हायला कोण होते पतंगरावर मी 5 पिटिशन दाखल केलेत म्हणा. माझा काय पुनर्वसनचा संबंधच नाही ना. जिथे चुकी झाली तिथं आम्ही त्याच्यावर पिटिशन दाखल केलेत. बऱ्याच मंत्र्यावर मी आरोप केलेत म्हणलं. माझा पुनर्वसनचा विषयच नाही म्हणा. मी 40 वर्षे राजकारणामध्ये भक्कम आहे. अनेक पराभव पोचलेत अनेक विजय पण पोचलेत. ह्या कारखान्याचं 2 वेळा मी चेअरमन झालो पॅनल निवडून आणून. बँकेचा 2 वेळा डायरेक्ट होऊन संचालक झालोय. जिल्हा परिषदेचा उपाध्यक्ष झालोय आणि आमदार पण झालोय. 40 वर्षाच्या कालावधीमध्ये एवढी पदं मिळाल्यानंतर माझं पुनर्वसन तू काय करणार आहेस म्हणा. त्याला माझं पुनर्वसन जनतेने पूर्वीच केलेलं आहे. मला काय राजकीय वारसा नाही तुमच्यासारखं म्हणा. मी कुणाच्या तरी बँकेत नोकरी भारतीय विद्यापीठात करून त्यांच्या आशीर्वादानं त्यांच्या पैशामुळं मी काही जास्त राजकारण केले नाही. मी माझ्या हिमकर बुद्धिचात्र राजकारण केले आणि लोकांनी माझं पुनर्वसन तेव्हाच केले ना म्हणा. त्यामुळं पुनर्वसन करण्याचा इथं प्रश्न येत नाही. दुसरा काय मुद्दा आहे त्याचा तुम्ही सांगा. 16 लाख रुपये दुष्काळ तालुक्यामध्ये वर्गणी गोळा करणं एवढं सोपं नाही. कसं तरी करून आमच्या टीमने वर्गणी गोळा करायला वेळ लागला हे मान्य करतो. ह्या वर्गणी गोळा करा तू कुठं मदत केलाच का म्हणू. तुम्ही किंवा तुमचे कार्यकर्ते हा चर्चा करायला लागलाय. ह्या लोकांनी आम्हाला मदत केली का नाही केलं. जे आहेत ते पदाधिकारी आमच्याकडं जे नौके होते त्यांना घेऊन वर्गणी गोळा करायला जरा वेळ लागला आणि 2 वर्षातच आम्ही 4 लाख रुपये त्याला वर्गणी दिली ना. मग बाकीची वर्गणी करायला जरा वेळ लागला आणि ज्याला वर्गणी गोळा झाली त्याला लगेच कुत्र्याचे पैसे देऊन टाकलेत आम्ही. त्यामुळं वेळ झाला 7 वर्ष तरी असतात. 16 लाख रुपये वर्गणी गोळा करायला सर्वसामान्य जनतेतून थोडाफार वेळ झालेली मान्य करतो. बरोबर आहे. तुला पण सभासदपण आम्ही घेतो सदस्य म्हणून. काय तुझं योगदान आहे त्याच्यात. तुझं योगदान नसल्यामुळं तू आढळून आल्यामुळं तुला समितीमध्ये आम्ही काढून टाकलेलं आहे. त्यावरती विक्रमची की मला समितीचा अध्यक्ष करा. ती अध्यक्ष करायची आम्ही पूर्ण करू शकत नाही. ते कधी मूर्ती पूर्ण झाल्यानंतर समितीचा अध्यक्ष करा. आपण सगळे मिळून करूया. तुमचे 4 आमचे 4 ते काय भावकीची वाटणे इथं काय एसटीची वाटणे इथं ज्या आम्ही 12-13 आपलं किती कमिटी 14-15 लोकांची आम्ही कमिटी केली. शनी योगदान केलं त्याची आम्ही कमिटी स्थापन केली. येथे तुझा श्रम नसताना काही नसताना तुला अध्यक्ष करणं किंवा तुझ्या लोकांना कमिटीमध्ये घेणे हा आमचा मूर्खपणा ठरला असता ना. ज्यांनी वर्गणी गोळा केली त्यांच्यावर अन्याय झाला नसता काय. विक्रम सावंतला नेता आणतो म्हणजे चांगली गोष्ट आहे. म्हणजे मी सांगितलं विक्रम सावंतने हार घालावा त्याचं मी स्वागत करतो म्हणजे. आणि त्याला 2 संधी होत्या म्हणा. ज्याला पुतळा आमचा रात्री 12:30 आला त्यावेळेला जर विक्रम सावंत त्यांचे कार्यकर्ते त्याचं स्वागत केले असते तर लोकांच्या मनामधला किंतू गेला असता. हे विरोध करतात हे पुसून गेलं असतं ना म्हणलं. ठीक आहे गुरुजी म्हणजे तुम्ही म्हणताय तर विक्रमला इथून हार घालायला सांगा. मला या म्हणलं तर मी येतो म्हणलं. नाही म्हणलं तुम्ही विक्रम सावंत त्यांचे जे कार्यकर्ते असतील त्यांना बोलवा त्यांनी हार घालू द्या. तरी लोकांच्या मनामध्ये जे संशय आज आहे ते पण निघून जाईल म्हणलं. मग त्यांनी गेले त्या विक्रम सावंतकडे. विक्रम सावंत गेला. विक्रम सावंतने सांगितलं की हा पुतळा तिथं मी खाजगी जागेत त्यांनी हार घालायला येणार नाही. हा पुतळा शासकीय कलेक्टर डीवायएसपी तुमची प्रांत किंवा तहसीलदार यांच्या अधिकार शासनाच्या अधिकार याच्यामध्ये ठेवा तरच मी पुतळ्याला हार घालायला येणार. गुरुजी परत आले माझ्याकडे मला विद्यमान आमदारची कंडिशन आहे. मी म्हणलं पहिल्यांदा सांगतो 1% मला मानलेला आहे म्हणलं. पुतळ्याची जागा महत्वाची आहे का पुतळ्याची अस्मिता आणि विचार महत्वाचा आहे म्हणलं. जागा महत्वाची जागा काय माझी आज नाही म्हणलं आहे म्हणलं. ही जागा मी करायला त्या कंपनीला दिल्या म्हणलं. इथं जागेचा वाद नाही. शिवाजी महाराजचे विचार त्यांची अस्मिता महाराष्ट्राचं दैवत देशाचं दैवत हे महत्वाचं आहे का जागा महत्वाची आहे म्हणलं. त्यांना समजावून सांगा म्हणलं
आणि आले तर या. मला काय आता माझी तब्येत काल बरोबर नव्हती. मी म्हणलं तुम्ही या, हार घालून जावा, विषय संपूर्ण होता. कधी म्हणजे हे जे नौटंकी करायला म्हणत त्यांना दोन्हीकडं, अधिकाऱ्याला एक सांगायचं आणि इकडं मात्र आम्हाला एक वेगळं सांगायचं, आणि पत्र मात्र उलटी सुलटी द्यायची. त्याच्यामधून ह्या विक्रम सावंतीच नौटंकी बाहेर आलेले ते आपण समजून घ्यावं. आम्हाला म्हणतोय पुतळ्याला हार घाला, तुला काय लाज वाटते ते यायला? ठीक आहे, पुतळा हिथं ठेवला तर तुझं काय नुकसान आहे? पुतळा समितीचा अध्यक्ष मी आहे, मी ठरवेल ना कुठं ठेवायचं, आणि जिथं सेफ आहे तिथं पुतळा ठेवायला लागेल. ती जबाबदारी माझ्यावर आहे, विक्रम सावंत जबाबदारी नाही. त्यामुळं इथं जागरण आहे, सीसीटीव्ही कॅमेरे आहेत, आणि या ठिकाणी आमचे 24 तास पंप चालू असल्यामुळं, सीसीटीव्ही असल्यामुळं हा पुतळा इथे एकदम सुरक्षित आहे.